हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. सगळे तुम्ही कसे आहात? मजेतच असते ना? मजेतच असलं पाहिजे. तर मी आज तुम्हाला हिरव्या मुगाचं पुलाव कसा करायचा ते दाखवणार आहे. साध्या सोप्या पद्धतीमध्ये हेल्दी आणि टेस्टी रेसिपी आहे. इथे हिरवं मूग मी रात्री भिजवलं होतं ते, आणि 4 ते 5 मिरच्या, पुदिना, कोथिंबीर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. हे घरातले बेसिक मसाले, गरम मसाला, जिरा पावडर, बिर्याणी मसाला, हळदी पावडर, आणि इथं बारीक चिरलेल्या 2 मीडियम आकाराचा कांदा मी पातळ स्लाइसमध्ये कापून घेतले, जिरं आणि तेजपत्ता. तेल गरम झालं की आपल्याला तेजपत्ता आणि जिरा हे पहिलं भाजून घ्यायचं होतं. इथं मी ते विसरले, त्याबद्दल सॉरी. तर मग ते भाजून झालं की आपण त्यात कांदा फ्राय करून घेणार आहोत, गोल्डन अँड ब्राऊन कलरचं. गोल्डन अँड ब्राऊन कलरचा कांदा परतून झाला की आपण त्याच्यात एक चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट टाकणार आहोत. अद्रक लसणाची पेस्ट टाकली की अद्रक लसणाची पेस्ट टाकून झाल्यावर अद्रक लसणाच्या पेस्टचं वास जाईपर्यंत आपण त्याला परतून घेणार आहोत. ते परतून झालं की आपण लगेच त्यात जे बेसिक मसाले होते ते टाकणार आहोत, आणि संगतेच टमाटे पण टाकून भाजून घेणार आहोत. टमाटा आणि मसाले आपण भाजून झाल्यानंतर मस्त त्याला बारीक गॅस करून त्याला भाजून घ्यायचे आहे. आणि जे आपण जे मी तुम्हाला हिरवं वाटण दाखवलं होतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. ते वाटण ह्याच्यात टाकून आपण चांगलं बारीक गॅसवर परतून घेऊया. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्याच्यात मसाले ॲड करू शकता. तर मी ह्या मसाल्यामध्ये थोडीशी दही वापरली होती, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही वापरू शकता किंवा स्किप पण करू शकता. इथं मी मसाला सगळा टाकून भाजून घेतलेला आहे, आणि जे हिरवं मूग आता आपण स्वच्छ धुवून ह्या मसाल्यामध्ये टाकून त्याला पण 10 ते 15 मिनटं भाजून घेऊ. मसाल्याचं पाणी जे उरलं होतं मी तेही याच्यात ॲड केलेलं आहे. मसाला आपला मस्त भाजून झालेला आहे. मसाला भाजत झाला की आपण त्यात हिरवे मूग ॲड करूया. ते बारीक गॅसवर ठेवून त्याला पण परतून घेऊया हिरवे मूग मसाल्यामध्ये पूर्ण. हे भाजून झाले की आपण त्यात तांदूळ ॲड करणार आहोत. तांदूळ ॲड करून घ्यायचा आपल्याला. इथं मसाला भाजत झाला आहे. मसाला भाजून झाल्यावर स्वच्छ धुवून तांदूळ आपण ह्याच्यात ॲड करूया. इथं मी जोकर राईस यूज केलेला आहे. मोकळा आणि खुल्ला होतो हो भात, खूप छान होतो, चवीला पण खूप छान आहे. इथं तांदूळ आपण ॲड करणार आहोत. इथं 2 ग्लास पाणी मी ॲड करून कुकरची 3 शिट्ट्या आपण घेणार आहोत. कुकरच्या 3 शिट्ट्या घेतले की 3 शिट्टीमध्ये हा भात पूर्ण मोकळा होतो. मांस पण खूप छान सुटलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. हेल्दी आणि टेस्टी आहे. इतर लेकरांसाठी करायचे असेल तर तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. लेकरांसाठी खूप पौष्टिक आहे आणि हेल्दी पण रेसिपी आहे. इथं आपला पुलाव हा तयार आहे. खूप छान चवीला हा पुलाव झाला होता. तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आवडली असेल माझी रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.